रस्त्याच्या कडेला दडलेला नाथा बाहेर आला. त्याच्या डोळ्यात आता विजयाचे भाव तरळत होते. त्याने रस्त्याच्या दोन्ही दिशांचा अंदाज घेतला. दोन्ही बाजूकडून एकही वाहन येताना दिसत नव्हते. जंगलातला रस्ता नेहमीसारखाच शांत होता. बाहेर येऊन नाथाने सखूबाईला इशारा केला. सखूबाई हातातील भली मोठी टॉर्च सांभाळत बाहेर आली. दोघे एकमेकांशी काहीही न बोलता दरीच्या बाजूला निघाले. दरीत उतरण्याच्या सगळ्या वाटा त्या दोघांना पाठ होत्या. त्यातील एका वाटेने ते माकडासारखे तुरुतुरू खाली उतरू लागले. थोड्याच वेळात ते खाली येऊन पोहोचले. समोर नवी कोरी गाडी तुटक्या फुटक्या अवस्थेत झाडाला अडकली होती. उंचावरून खाली आदळल्याने गाडीचे दरवाजे तुटून बाजूला पडले होते. गाडीपासून जवळच उतारावर दोघेजण पडले होते. त्यांची अवस्था बघून ते जिवंत असण्याची शक्यता कमी होती. नाथाने परिस्थिती निहाळली. त्याने हळू आवाजात सखूबाईला म्हटले, तू गाडीत बघ काही मिळते का. आजूबाजूला सामान पडले त्यात पण शोध. तोवर मी त्या दोघांजवळ काय मिळते का ते पाहतो. हा बघते, सखूबाई पण थंडपणे उद्गारली. सामान धुंडाळताना भेटे अजिबात लावू नको बरं का. नाही लावत, सखूबाईने उत्तर दिले आणि ती तिच्या कामाला लागली. नाथाने आपला मोर्चा उतारावर पडलेल्या जोडप्याकडे वळवला. पहिल्यांदा नाथा मृत अवस्थेत पडलेल्या महिलेजवळ आला. तिच्या अंगावर भरपूर दागिने होते. मग वेळ न दवडता नाथाने तिच्या देहावरील दागिने काढले आणि आपल्या जवळच्या पिशवीत टाकले. नंतर नाथा तिच्यापासून जरा दूरवर पडलेल्या पुरुषाकडे आला. अंधारात नीट दिसत नसतानाही नाथाने त्याची झडती घ्यायला सुरुवात केली. नाथाला त्याच्या खिशातील पाकिटात बरीच रक्कम सापडली. त्याने ती हावरेपणाने आपल्या जवळच्या पिशवीत टाकली. मग त्या पुरुषाच्या गळ्यात असणारी सोन्याची चेन काढण्यासाठी नाथाने आपला हात त्याच्या गळ्याकडे नेला. तोच त्या पुरुषाने अचानक हालचाल केली आणि नाथाचा हात गच्च पकडला. जखमी अवस्थेत तो माणूस खोल गेलेल्या आवाजात कसाबसा म्हणाला, वाचवा वाचवा. अचानकपणे त्या माणसाने केलेली हालचाल बघून आणि दिलेला आवाज ऐकून नाथा दचकला. पण त्याने लगेच स्वतःला सावरले. एका हाताने त्याच्या गळ्यातील चेन खेचत नाथाने त्या माणसाचा हात जोराने झिळकारला. नाथाच्या जोरदार धक्क्याने तो माणूस उतारावरून निसटला आणि थेट खालच्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळला. नाथाला आजची शिकार चांगलीच साधली होती. या आधीच्या शिकारींपेक्षा ही शेवटची शिकार त्याला भरपूर रोकड आणि दागदागिने मिळवून देणारी ठरली होती. आपले काम पूर्ण होताच नाथा आणि सखूबाई जंगलातील वाट तुडवत घरी पोहोचले. मिळालेला माल नीट दडवून ठेवत त्यांनी कपडे बदलले आणि समाधानाने ते झोपेच्या अधीन झाले. नुकताच कुठे डोळा लागतोय ना लागतोय तोच नाथाला दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. कुणीतरी दरवाजा ठोठावत होते. डोळे चोळत नाथा उठला. एवढ्या रात्री कोण आले असेल असा विचार करत नाथा दरवाजाजवळ आला. कोण आहे बाहेर, नाथाने दरवाजाच्या फटीतून बाहेर बघत विचारले. बाबा दार उघडा बाबा, मी आहे, मी माधव, तुमचा मुलगा माधव. बाहेरून येणारा आवाज आपल्या मुलाचा आहे हे ऐकताच नाथाने पटकन दरवाजा उघडला. दारात माधवला बघून नाथाला आसमान ठेंगणे झाले. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. त्या आनंदात नाथाने विचारले, पोरा माधवा, अरे एवढ्या रात्री कसा काय आलास, तू तर परवा येणार होतास ना, आणि तुझ्यासोबत ही पोरगी कोण आहे. बाबा अहो आत तर चला, आत गेल्यावर सांग तू सारं काही, हसत हसत माधव उद्गारला. तसा नाथा म्हणाला, बरं बरं या आत या, तुम्ही दोघं आत या. माधव घरात आला. तोपर्यंत सखूबाई जागी झाली होती. माधवला बघून ती हरकूनच गेली. बाळा अरे असा मधी कसा आला, निधन निरोप तरी द्यायचा ना, तुला काहीतरी खायला बनवून ठेवला असतं. बर ते जाऊ दे, कसा आहेस तू आणि ही कोण तुझ्या बरोबर. सखूबाईची प्रेमळ चौकशी सुरू झाली. आई आता तू पण बाबांसारखीच माझी उलट तपासणी सुरू केलीस का, हातपाय धुतले की सांगतो सारं तुला. माधव असं बोलताच सखूबाईने त्यांना मोरीत पाणी उतरून दिले. दोघेही फ्रेश झाले. तोपर्यंत सखूबाईने चूल पेटवली. माधवा तुला भूक लागली असेल ना, थांब आता 5 मिनिटात तुझ्या आवडीचं जेवण करते. अगं आई तुझ्या हातचे जेवण खायचे म्हणून मी हॉटेलात सुद्धा जेवलो नाही. आता मस्तपैकी बेसन भाकरी बनव आणि लसणाची चटणीसुद्धा कर बरं का, खूप दिवस खाल्ली नाही. आणि हो, ही माझ्यासोबत जी मुलगी आहे ना तिचं नाव आहे जाई आणि ती तुमची होणारी सुनबाई आहे बरं का. तुमची भेट घालून देण्यासाठी आणि आपले गाव दाखवण्यासाठी आज मुद्दाम घेऊन आलो इकडे. माधवने सोबतच्या मुलीची सविस्तर ओळख करून देताच सखूबाईला मुलखाचा आनंद झाला. तिने जायला आपल्या जवळ बसवले. प्रेमाने तिची विचारपूस केली. बोलता बोलता सखूबाई स्वयंपाक करायला बसली. तशी जाई तिला म्हणाली,
आई मी मदत करू का तुम्हाला? नको ग बोरी, पहिल्यांदा घरी आलीस तू, लगेच कुठं कामाला झोपतेस? सखूबाईने नकार दिला. तसा माधवही हसत हसत जाईची टिंगल करत म्हणाला, आई आज मला तुझ्या हातचे जेवायचे बरं का? या जाईच्या हातचे आता मला आयुष्यभर खायचेच आहे. बऱ्याच दिवसांनी माई लेकरांच्या अशा गप्पा रंगल्या होत्या. जेवण उरकताच जाई सखूबाईला म्हणाली, आई मी तुमच्यासाठी आणि बाबांसाठी बरंच काय आणलंय बरं का? थांबा, मी आणलेल्या गिफ्ट तुम्हाला दाखवते. असं म्हणत तिने गच्च भरलेल्या 2-3 पिशव्या सखूबाई पुढे ठेवल्या. हे पुरी, तुझे काय आणलंय ना ते सकाळी दाखव, आता झोपून घे बरं. येळ किती झालाय, दमला असाल ना तुम्ही, आता निवांत झोपा, उद्या या गिफ्ट का फिफ्ट पाहू आपण. असं म्हणत सखूबाईने जाईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या पिशव्या दूर बाजूला कोपऱ्यात ठेवून दिल्या. सखूबाईने माझघरात अंथरून टाकले. माझघरात सखूबाई, जाई आणि माधव झोपले. बाहेर अंगणात खाट टाकून नाथा झोपला. थोड्याच वेळात चौघेही झोपेच्या स्वाधीन झाले. रात्रीच्या शांत वातावरणात त्यांचे घोरण्याचे सूर घुमू लागले. सकाळ झाली. पूर्व दिशा सोनेरी प्रकाशाने उजळून निघाली. नाथाचे घर मात्र अजूनही गाढ झोपेत होते. 2 दिवसाच्या जागरणामुळे त्यांना गाढ झोप लागली होती. नाथा दादा, ए नाथा दादा, अरे काय करतोस, कुठं आहे तू? झोपेत असणाऱ्या नाथाच्या कानावर त्याच्या धाकट्या भावाचा म्हणजे हरीचा आवाज पडला. तसा नाथा खडबडून जागा झाला. डोळे चोळतच तो उठला. सूर्य उगवून एवढा वर आलाय आणि आपण अजून झोपलोय या भावनेने नाथा संकोचून गेला. शेजारच्या गावी राहणारा आपला भाऊ एवढ्या सकाळी इकडे कशाला आलाय? याची चौकशी करण्यासाठी नाथा खाटेवर बसल्या बसल्या हरीला म्हणाला, काय रे हरी, एवढ्या सकाळी काय काम काढलं आणि असा वाघ बघितल्यागत घाबरलाय का? दादा, अरे तू अजून झोपलाय होय, अरे अशी कशी तुझी काळ झोप? कार काय झालं? नाथानं गोंधळून विचारलं. दादा, अरे घात झालाय घात, घाबरलेला हरी बोलता बोलता रडू लागला. हरी, काय झालं ते नीट सांगशील का? आणि तू रडतोस कशाला? अरे दादा, आता रडू नको तर काय करू, अरे आपला माधव गेला सोडून आपल्याला. काय? अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलतोय तू हे? गोंधळलेला नाथा थाडकन उभा राहत बोलला. बाहेरचा गोंधळ ऐकून सखूबाई सुद्धा बाहेर आली. हरीचे बोलणे ऐकून तीही चक्रावून गेली. दादा, अरे आपल्या माधवचा अपघात झाला, त्याच्यात आपला माधव आपल्याला सोडून गेलाय र. स्पुंदत स्पुंदत रडणाऱ्या हरीकडे बघत नाथा रागाने त्याला म्हणाला, अरेया सकाळी सकाळी ढोसून आलायस भैर, उगाच मनाला येईल ते बोरळतोय. अरे माझा माधव घरात आहे, तो आणि त्याची होणारी बायको घरात निवांत झोपलेत बघ. ते दोघं रात्रीच घरी आलेत, रात्री मस्त जेवण करून गप्पा टप्पा मारून डारडूर झोपलेत. तुझा काहीतरी गैरसमज झालाय हरिया, नाहीतर तुला जास्त चढली असेल बघ. दारात उभी राहून दोघांचे बोलणे ऐकणाऱ्या सखूबाईकडे बघत नाथा पुढे म्हणाला, सखू तू सांग याला, आपला माधव कुठं आहे तो? दाजीबा, हे सांगतात ते खरं आहे, माधव तर रात्रीच घरी आलाय. नाथाबरोबर सखूबाई सुद्धा माधव घरात आहे हे सांगू लागताच हरी संभ्रमात पडला. त्याला समजेना हा काय प्रकार आहे. दादा, अरे काल संध्याकाळी माधव आणि त्याची बायको नवी कोरी गाडी घेऊन आडगावला माझ्या घरी आली होती. आम्हाला त्यांनी बऱ्याच भेटवस्तू दिल्या, तुम्हाला बी बरेच डागडूक घेऊन आले होते. माझ्या घरी ते तासभर बसले, रात झाली होती म्हणून मी त्यांना म्हणलो बी की तुम्ही सकाळी जा, पण त्यांनी नाही ऐकलं. आईबाबाला भेटायची घाई होती म्हणून अंधारातच तुझ्याकडे निघून आले आणि घाटात त्यांना अपघात झाला. सकाळी गावात ही बातमी समजली आणि मी तडक घाटात गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय, आपला माधव आणि आपली ती जाई जग सोडून गेले रे. आणि तुम्ही म्हणताय माधव आणि जाई घरात आहेत, हे कसं शक्य आहे? घाटातल्या अपघाताची बातमी ऐकताच नाथाचे काळीज लक्कन हलले. त्याने सखूबाईकडे भेदरलेल्या नजरेने पाहिले. सखूबाई सुद्धा हरीचे बोलणे ऐकून धास्तावली. माधव घरात आहे याची खात्री करण्यासाठी नाथा आणि सखूबाई दोघेही धाडकन घरात घुसले. पण माधव आणि जाई जेथे झोपले होते तेथे आता कोणीच नव्हते. त्यांचे अंथरूणही जागेवर नव्हते. अनामिक भीतीने नाथा आणि सखूबाई एकमेकांकडे बघू लागले. रात्री जाईने दिलेल्या भेटवस्तूंच्या पिशव्याही कुठे दिसत नव्हत्या. माधव आणि जाई घरी आल्याच्या कसल्याही खाणाखुणा घरात नव्हत्या. नाथा डोळे विस्फारून समोर बघत होता आणि रात्रीची घाटातली घटना आठवत मनाशी पुटपुटत होता. म्हणजे मी माझ्या पोटच्या पोराची रात्री शिकार केली की काय? नाथा असा विचार करत असतानाच नेमका हाच विचार सखूबाईच्याही मनात आला.
शेवटची शिकार आपल्या हातून आपल्या मुलाचीच झाली हे दोघांच्याही लक्षात येताच ते धाय मोकलून रडू लागले आणि शरीरातील चेतना संपल्यागत धाडकन जमिनीवर कोसळले.